कर्णाला नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते असे लेखी उत्तर राज्याचे सहकार मंत्री श्यामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले पनवेल तालुक्यातील कर्णाला नागरी सहकारी बँकेतील ठेवीदार व खातेदारांना ठेवीची रक्कम तातडीने परत मिळण्याबाबत सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी आशिष शेलार समीर कुणावार अमित साटम यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय या अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून याकडे शासनाचे लक्ष केंद्रित केले पनवेल तालुक्यातील कर्णाला नागरी सहकारी बँकेमध्ये ठेवीदार व खातेदारांच्या ठेवी सन दोन हजार एकोणीसपासून बँकेतच अडकून पडल्यामुळे खातेदार व ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे खातेदार व ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते काय अशी विचारणा करून या प्रकरणी चौकशी करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम तातडीने परत मिळण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे असा सवालही या आमदार महोदयांनी तारांकित प्रश्नाद्वारे केला या प्रश्नावर शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी ले उत्तरात कर्णाला नागरी सहकारी बँकेच्या खातेदार व ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या दिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते असे स्पष्ट केले त्यांनी पुढे म्हटले की रिझर्व्ह बँकेने बावीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजीच्या पत्रांवये कर्नाला बँकेच्या एकोणसाठ कर्ज प्रकरणांची तपासणी करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांना दिले त्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी दिनांक दहा मे दोन हजार एकोणीस रोजीच्या आदेशान्वये जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था रायगड अलिबाग यांची नियुक्ती केली रिझर्व्ह बँकेने नमूद केलेली लिए एकोणसाठ कर्ज प्रकरणे व जिल्हा विशेष लेखापरीक्षक रायगड अलिबाग यांच्या तपासणीत आढळलेल्या इतर चार असे एकूण त्रेसष्ट कर्ज प्रकरण बारा को चोपन्न कोटी एवढ्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल जिल्हा विशेष रायगड अलिबाग यांनी सादर केला सदर अहवालाच्या अनुषंगाने बँकेचे कर्जदार व संचालक अशा एकूण त्रेसष्ट जणांविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एम पी आय डी ऍक्ट व भारतीय दंडविधान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी पुणे यांच्याकडे सोपवण्यात आला असून तपासाची पुढील कार्यवाही त्यांच्या स्तरावर सुरू आहे सहकार आयुक्त यांचे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार वीसच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड अलिबाग यांची बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे सहकार आयुक्त यांचे दिनांक अठरा जून दोन हजार वीस रोजीच्या आदेशानुसार कलम अठ्ठ्याऐंशी अन्वये बँकेचे कर्जदार व संचालक अशा एकूण त्रेसष्ट जणांविरुद्ध आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित साठी प्राधिकृत अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू आहे